आज सकाळच्या सुमारास ठाणे शहरातील कासारवडोली परिसरात एक दुर्दैवी घटना घडली झाली. पुराणे खोम टाउन जवळील वेदांत हॉस्पिटलच्या बाजूला गोडबंद रोडवर बळीराम खुरचलीराम जयस्वार हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. घटनेची माहिती विनोद बर्तन यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानंतर तातडीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, कासारवडोली पोलीस आणि ठाणे महापालिकेची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले. जयस्वार यांना तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालय ठाणे इथे उपचारासाठी हलवण्यात आलं. जयस्वार हे कार्पेंटर असून पद्म कन्स्ट्रक्शन्समध्ये काम करत होते. त्यांच्या अकस्मित बेशुद्ध अवस्थेचं कारण अद्याप समजलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांना आणि वाहतूक करणाऱ्यांना सजगतेचं आवाहन करण्यात आलं आहे. ठाणे महापालिका आणि स्थानिक प्रशासनानं अशा प्रकारच्या घटनांचा त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नागरिकांना जागरूक करण्याचं काम सुरू केलं आहे.